शिवसेना हा पक्ष नसून शिवसेना हे कुटुंब आहे, शिवसेना आमची आहे, शिवसेना आम्ही वाचवायला निघालोय. सांगणाऱ्यांनी बाजारामध्ये आपल्या आईला विकलं या निर्णयाकडे बघत असताना या हिंदुस्थानमध्ये राजकीय कौर्य किती भयान आहे, ज्या आपण व्यवस्थेवर बाबासाहेबांच्या संविधानावर न्याय व्यवस्थेवर या राजकीय कौर्यतेने क्रूरतेने प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. शिवसेना हा पक्ष नसून शिवसेना हे कुटुंब आहे आणि ते कुटुंब आहे हे दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वांनी पाहिलं. चारी वलगणा करून शिवसेना आमची आहे, शिवसेना आम्ही वाचवायला निघालोय सांगणाऱ्यांनी बाजारामध्ये आपल्या आईला विकलं. आणि शिवसेना म्हणलं असा एकमेव पक्ष आहे त्याला स्त्रीलिंग लावून आपण पाहतो आणि स्त्रीलिंगी म्हणजे आई, ती आई मात्र या कौर्याच्या सीमेमध्ये विकली गेली त्याचं दुःख आहे. ताई आता जी लढाई असणार आहे ती कारण चिन्ह नसणार आहे तशा पद्धतीने शिवसेना पुढचं पाऊल टाकेल किंवा अजून जोमानं शिवसैनिक उतरतील का कारण त्या पद्धतीनं चिन्ह बोलवले. आज आम्ही ज्या एका उंबरठ्यावर ज्यांनी आम्हाला आणलं आमच्यातलेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर ज्यांनी आम्हाला या स्थितीवर पक्षाला आणलं त्यांच्याबद्दलची चीड ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोक्यात आहे. अजूनही निवडणुकीचं पोटनिवडणूक सोडली तर महानगरपालिकांच्या निवडणुका बाकी सगळ्या निवडणुका व्हायच्या बाकी आहे. त्यामध्ये यांची चीड ही लोकशाहीच्या माध्यमातून दिसून येईल आणि त्यामुळे आम्ही खचणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही तेवढ्या जोमाने जसा चेंडू निसर्गाचा नियम आहे चेंडू जेव्हा आपण हलक्या ताकदीने मारतो तेव्हा तेवढ्या डबल ताकदीने तो उसळून येतो हा नियम आहे. ही तर शिवसेनेची ताकद गेल्या दसऱ्याला दाखवल्यानंतर जी काही गडबड झाली लवकर निर्णय घेण्याची ती लोकांनी पाहिली आहे.